How much an IAS officer earns as salary after cracking UPSC? मित्रांनो, तुम्हाला माहित असेल यूपीएससी क्रॅक करून IAS बनणं हे सोपं नाही, आणि तुम्हाला माहित असेल की यूपीएससी ही भारतातील सर्वात कठीण अशी एक्झाम आहे. अवघ्या काही 100 जागांसाठी लाखो विद्यार्थी हे प्रयत्न करत असतात. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की एवढं सगळं मेहनत केल्यानंतर IAS जे म्हणतात त्यांना किती सॅलरी असते? चला तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मित्रांनो, तुम्हाला इंटरनेटवर बरेच मोटिवेशनल व्हिडिओज मिळतात, मोटिवेशनल फोटोज मिळतात, त्यामुळे एक बिगिनर जो असतो तो UPSC करण्याचा विचार करतो. परंतु तुमचा हा दृष्टिकोन चुकीचा आहे. तुम्ही अगोदर या क्षेत्राचं महत्त्व जाणून घेतलं पाहिजे. या क्षेत्रामध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे किंवा आपण या हे सर्व करू शकतो का, सिलॅबस बघा, स्वतःचं एक ॲनालिसिस करा की आपण यासाठी पात्र आहोत का, आपण करू शकतो का, तेव्हाच या क्षेत्रामध्ये उतरा. उगाच सॅलरी किंवा त्याचा रुबाब बघून तुम्ही या क्षेत्रामध्ये येऊ नका. तुमचे 2-3 वर्ष जे आहेत ते आयुष्यातील वाया जातील. तर ही सॅलरी जी आहे मी फक्त तुम्हाला एक इन्फॉर्मेशन किंवा क्युरियोसिटी तुमची क्लिअर व्हावी म्हणून सांगत आहे. यामध्ये कुठलाही मोटिवेट करण्याचा किंवा तुम्हाला या क्षेत्रामध्ये आणण्याचा माझा प्रयत्न नाही. IAS अधिकारी हा डिफरंट मिनिस्ट्रीजमध्ये काम करत असतो. तुम्हाला माहीत असेल की IAS म्हणजेच इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, यांना देशाच्या नोकरशाहीमध्ये काम करण्याची संधी मिळते. आणि IAS ऑफिसर हे वेगवेगळ्या मिनिस्ट्रीजमध्ये आणि डिपार्टमेंटमध्ये काम करतात. त्यांची सर्वात मोठी पोझिशन म्हणजेच कॅबिनेट सेक्रेटरी. कॅन्डिडेट्स जे की IAS ऑफिसर्स बनतात UPSC क्रॅक केल्यानंतर त्यांना एक्सिलंट सॅलरी मिळते. 7व्या वेतन आयोगानुसार बेसिक सॅलरी जी आहे IAS ऑफिसरची ती 56,100 आहे. आणि या व्यतिरिक्त त्यांना अदर अलाउन्सेस मिळतात. यामध्ये ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस असतात आणि रिअरनेस अलाउन्सेस असतात. काही मीडिया रिपोर्टनुसार एका IAS अधिकाऱ्याची टोटल सॅलरी जी असते ती 1,00,000 जास्त असते पर मंथ, प्रत्येक महिन्याला. आणि याच वेळेस जर IAS अधिकारी कॅबिनेट सेक्रेटरी या टॉप मोस्ट रँकला पोहोचला तर त्याची सॅलरी जी आहे 2,50,000 पोहोचते पर मंथ. तर जेव्हा कोणताही IAS ऑफिसर कॅबिनेट सेक्रेटरी या पदाला पोहोचतो तेव्हा त्याची सॅलरी ही सर्वात जास्त असते. तर IAS ऑफिसर्सचे विविध पे बँड्स असतात, जसं बघा ज्युनियर स्केल, सिनियर स्केल, सुपर टाइम स्केल. आणि यावर आधारित त्यांना काही सेव्हरल फॅसिलिटीज देखील मिळतात. यामध्ये कोणकोणत्या फॅसिलिटीज असतात तर रेसिडेंट, कुक आणि अदर स्टाफ असतात. म्हणजे त्यांना बंगला दिला जात असतो, त्यानंतर कुक म्हणजेच त्यांना स्वयंपाकी दिला जात असतो जो त्यांचं सर्व कुकिंग करत असतो, आणि अदर स्टाफ असतो जसं की साफसफाई करणारे वगैरे. तर हे सर्व त्यांना प्रोव्हाइड केलं जात असतं. तर अशा प्रकारे त्यांची सॅलरी बघा 56,100 तर 2,50,000 जात असते. आणि त्यामध्ये जे अदर अलाउन्स असतात ते देखील इन्क्लूड होत असतात. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहीत झालं असेल की IAS ऑफिसर यांना किती सॅलरी मिळते. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता. आमच्या टेलिग्राम चॅनलची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, नक्की जॉईन करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.